महादाई नदी आणि कोळशाच्या प्रश्नांशी संबंधित गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित नागरिकांनी रेल्वे स्थानकाजवळील वास्को येथे शांततापूर्व आंदोलन केले. या दरम्यान शंकर पोलगी यांना विचारले असता त्यांनी आपले मत मांडून अनेक मुद्दे मांडले आणि योग्य नियोजन नसल्याचे सांगत राज्य सरकारवर आरोप केला आहे. फजलू टोन्से, सिटी न्यूज, गोवा. खंय गेले उतरा उतरा फेल येलो यांच्यानी घरा गेल्ले चड बरे चड बरे. आमचो पिसपुली हे आसा. आता आम्ही परत रेल्वे स्टेशनार वयतली आणि परत एमपीटीन वयतली. त्यांना आम्ही निवेदन दितली आणि आमचे हे इलेक्शन सगळ्यांक उजो पेटलेलो आहा. सगळ्या लोकांक कळलेले आहा म्हादई बद्दल चर्चा जावंक जाय आणि प्रमोद सावंतान जे म्हादईक लागून केल्ले आहा ते खरे म्हणजे आज लोकां समोर यो आणि सांग तुझे कृत्य खाय पावला ते. अमित शहा पळय पोट खोल केला त्याचो गोय गव्हर्नमेंटाचो गोय गव्हर्नमेंटाक आणि गोयच्या पॉलिटिक्सांक काय किंमत ना किंमत ना म्हणून ते जाणांक कितक्या घेवपाक मेळता म्हणून त्यांचो गोव आहा कर्नाटकाचे तोच खोल हे करून दिलो तेणे. हिंगा कोणी इकडे घेतल्यार इतके घेतले म्हणून ताका खबर आहा. ताका लागून किंमत हो आमचे पळय प्रमोद सावंत आहा तेणे आमकां इकून दिले गोंयची मांय म्हणटालो तो आमी मांय म्हणटाली आमचे इकून दिली उदकाक आमकां पादिशार केले. आता काय गोवपाचे ना जेन्ना पळय ते आमच्या भुरग्यांनी येवपाक जाय भुरग्यांनी वयर येवपाक जाय न्ही विचारपाक जाय ते कोडेन बाबा कितें करताय हे आमकां कित्याक पादिशार उदकाक तेंब्याच्या तानेक आमकां उडयतलो ते सगळे नश्ट जावन वयतले. प्रमोद सावंतान हेचो आन्सर दिवचो पडटलो आनी हे पळय डेव्हलपमेंट करून गेल्यात दुसऱ्या पार्टीतल्यान हे करून त्यांच्यावर विचार करून द्या बाबा हो तुम्ही प्रमोद सावंताच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बराबरी हान जाल्यार तुम्ही त्याच्याच बराबरी राहत आणि गोयकारांच्या बराबरी हा जाल्यार तुम्ही येऊपाचे आणि प्रमोद सावंताचे प्रेशर हाडपाचे. हंगा सगळे आले असा हंगा तरी पहिले असलेले एनजीओ सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि लोक आज रस्त्यात दोरिल्लो असा. आज बीजेपी गव्हर्नमेंटाचे हा निषेध करू सोदता. शंकरपोलजी तुम्ही खबर आहात अमित शहांचा स्टेटमेंट गेल्लो आमच्या सरकारचे की दे आर इन्वॉल्वड इन मीन्स म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून म्हादई नदीचे डायव्हर्शन करपाचे. आणि काल तुम्ही पहिले असतो एक व्हिडिओ व्हायरल झाला मारिनो फेर्रांव ही वॉज व्हेरी एग्रेसिव्ह. पळय एग्रेसिव्ह जावपाची गरज आहा इच अँड एव्हरी गोयकारान एग्रेसिव्ह जावपाची गरज आहा. तोंड बंद करून उपकारपाक ना कित्याक सांग म्हादई आमची लाईफ लाईन आणि जे आम्ही आज उदक पिता ते म्हादईचे उदक पिता उदक ना जाल्यार लाईफ ना. आता हे निर्लज्ज जे पॉलिटिशियन बसल्यात न्हू हे किती करू म्हटलं ते आमकां खबर ना. पण अमित शहाचे स्टेटमेंट ज्या दिसा झाले न्हू इट वॉज अ ब्लॅक डे फॉर गोवा. गोयाक तो काळो दीस सारखो सेंट्रल गव्हर्नमेंटान दाखोवन दिले की गोंय आम्ही विकूंक काढला म्हणून आणि याच्या फुडें खूप जावपाचे आहा. ह्या उदकाच्या क्रायसिसान हे गोंय खंयच्या तरी दुसऱ्या स्टेटीन घालपाक सोदतले म्हणून हांव गोंयकारांक सांगता जागे जावपाची गरज आहा. एग्रेसिव्ह इच अँड एव्हरी गोंयकारांक जावंक जावो कित्याक ही मायभुमी आणि खरो जेका मायभुमी बद्दल प्रेम आहा न्हू गोंयकार तो खरो एग्रेसिव्ह जातलो. नाकारली दुस्वासपणां करचो ना आणि बुरशे पॉलिटिक्स करचो ना. म्हादई पॉलिटिक्स करपाचो इशू न्हू. म्हादई हो आमच्या जनजीवनाचो इशू आमच्या फ्युचर जनरेशनाचो इशू आणि आमकां जगपाक जाय जाल्यार म्हादई जाय. देव बरें करूं. सेकंड इशू सर कितें आसा बरं तुका आता म्हादई इशू जाल्लोच आहा. आता तुम्ही सीएमक किती संदेश देऊ सुद्धा आता तरी सध्या तरी काय ना. पळय सीएम साखळे रावता आणि सीएम सुद्धा ते उदक पिता. सो सीएमान ती जाणीव करून घेऊक जाय की आपण जे उदक पिता आपले जे कॉन्स्टिट्युन्सीतले लोक उदक पिता ते म्हादईचे उदक म्हणून. आता हंगासर फटींगपणा उलोवन कांयच फायदो ना. कितें तुमकां पॉलिटिशनांक आमी ते सत्तेचेर बसयता वोट मारता आमकां गोंय राखपाक जाय म्हणून आणि तुमचेर विश्वास दवरून आमी वोट करता आणि तेन्ना विश्वास दवरून जर तुमी आमकां बिट्रे करता सपोज जाल्यार तेचे कितें आहा ते देव पळोवन घेतलो. आमी कांय करूंक शकना कित्याक सत्ता तुमच्या हातीन आहा आणि डेमोक्रेसी आयज लिटरली तुमी डावार लावपाक उठले कित्याक सांग कोण प्रोटेस्ट करता तेका नोटिसी धाडटा वॉरंटा धाडटा कितें दीस इज टोटली रॉंग. आनी स्टेटमेंट एमएलए चाललो दिव्या राणेचो तेणें सांगलेलो एक थेंब सुद्दां आपूण पण स्टेटमेंट हांवूय करूंक शकता न्हू. स्टेटमेंट सगळे करतात पण प्रॅक्टिकली ग्राउंडार येऊन कोण आवाज करता आणि प्रोटेस्ट करता तो खरो न्हू. आयज प्रोटेस्टाची गरज आहे रस्त्यार देवपाची गरज आहे. घरा बसून फेसबुकाचेर व्हॉट्सॲपाचेर स्टेजी घालून ते अलिबाबा 40 वर काही भाषणां घेऊन काय फायदो ना कांयच जावपाक ना. स्टेटमेंटा करप आणि प्रॅक्टिकली ग्राउंडार येवप हे खूप डिफरन्स आसा. आयज आम्ही प्रॅक्टिकली ग्राउंडार येयले कित्याक सांग आमकां गोंयचे पडला आमच्या पर्यावरणाचे पडला आमच्या न्हंयचे पडला म्हणून आम्ही हांगा ग्राउंडार देवले कितें. आयज लोक कळसो ब्रीज करता एका वटेन तुम्ही उदक काढून व्हरूंक सोदता कितें करूंक म्हटलें तें आमकां खबर ना. पूण गव्हर्मेंट इज अ टोटल फेलियर ऑन दीस.
ऑन म्हादई इशू, ऑन कोल इशू, ऑन डबल ट्रॅकिंग इशू, ऑन डिफॉरेस्टेशन इशू, ऑन मोपा इशू आणि जे ऑन आय आय टी इशू सगळ्यांचे सारखे टोटली फेल झाले. कित्याक सरकाराक प्लॅनिंग म्हणटात